सुनीलले काम सांगितलंय भैया, सगळं काम मलाच सांगतात, नवरा बी लक्ष देत नाही, जरा म्हणून बघायला नको कामाकडं. किती वाढलंय आता हे गवत बिवत, हे कुणी काढायचं? मीच करते सगळं, मीच करते. ह्याला काही काम करायला नको, ह्याच्यासाठी करून आणली मला. वैताग झालाय तरी एवढं काम आहे अजून, किती काढायचंय मला. ओळ ओळ उंडा राहायला गेलाय काय माहिती गाव. बघते चाल्यावर काम नको करायला, काय नको मला सांगितलं सगळं करायला. कुणी मदतीला बी दिसे ना बाई. वावरच फिरावं लागतात रे. मग काय तर अशा तामाला ना कोणी येत पण नाही. हा मग तू जरा अभ्यासाकडे लक्ष दे, या वयात तू पोरीकडे पाहणं तुला परवडत का? तर तुम्ही बघतात का मी? हा अरे लहान साजून हा आठवला गेला आणि सातवीची पोरी पटवतो लाज वाटते तुला? काय बोलता येड्या, मी जिला पटवतो ती मला भावच देत नाही. बरताला तुझं ना मला एक कळतच नाही येडे. तू पोरगी बघितली का सायकलवर ना का पडतो रे? का पडलो त्या दिवशी गटरात पडलेला का तू? नाही पडलो. काय बना का बोलू लका, जरा अभ्यासाकडे लक्ष दे. देतो की लाजा बिजा वाढल्यात का नुसत्या पोरीन माग पडतो. वय काय तू दिसतो केवढा. हा काय पण नका बोलू. आता तर म्हणला तुम्ही मोठ्या बघता मग आम्ही बारक्या बघायला नको का? लाज नाही वाटत का? काय खोट बोलतात. चला कुठं चाला? घरी. आयला तुला नसतं घरीच जायचं पडत. तुझ्या पोटाला जरा संभळ रे, नुसती भूक लागते का तुला? सतत बघा माझं कमी होतो यापेक्षा, तुलाच म्हशीवाने खायला लागतंय. जरा कमी खात जा, वजन कमी कर. नुसता पोरी पोरीच करत असतो तू. काही पण का एवढा एवढाच ही खिंडूक पोरींच्या माग पडतय, सायकलीवरून पडतय. चल पाटा पाट्या. ओ अभिजित भाऊजी, ओ अभिजित भाऊजी, अहो इकडे 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 या की तिकडूनच काय बघताय? आलो आलो. ए जा पुढं, आलो मागून मी. बरोबर. आता यांच्याकडून सगळ्यात कामच करून घेते. का वहिनी लय जोरात आवाज दिला? आहो हे काढून द्या ना मला. यासाठी बोलवलं. हा लय दमले मी, बघा ना किती काढलंय मी. द्या पटापट काढून. मला वाटलं काही चांगलं कामाला बोलवलं असेल. द्या की भाऊजी काढून. बघा बरं तुमचं स्पीड किती आहे. स्पीड म्हणजे काय? जीव घ्या काय. काढा काढा. बरं झालं भाऊजी तुम्ही आले, कुणीच दिसत नव्हतं. मी पण लय वैतागले होते एवढा वेळ काढून काढून. तुम्ही वैतागले पण मी पण वैतागलो ना. आता तुम्ही लावले का आम्हाला? मला द्या की भाऊजी काढून. असं काय करता वहिनी पण काही म्हणा बरं का. तुमचं जेवण लय तारास आहे हो. काय सांगायचं आता मला ना बघूच वाटत नाही. असं बघितलं तरी डोळ्यात पाणी आल्यासारखं होत. जाऊ दे भाऊजी आता कशाला रडायला लावता. एवढं कोमल हृदयाची वहिनी, नवऱ्याला अजिबात किंमत नाही. अजिबात नाही. हा जाऊ दे आता काय करायचं. एक तर आमचे लग्न व्हाय ना. आम्ही बिना लग्नाचेच. अयो तुम्ही किती पटापटा काढताय बघा. तुम्हाला नाही कळणार. अजून लय काढायचं आपल्याला भाऊजी. काय अख्खवावर काढून घ्याता का आता? थोडस घ्या घ्या भाऊजी. माय गुरु किती माहिती तुम्हाला. एवढं काय पुरायचं. बरं झालं भाऊजी तुम्ही आले मदतीला बरं का. मायच्यानी तर काय झालंच नसतंय. भाऊजी मी लय तुम्हाला त्रास दिला का हो? नाही त्रासाच काय आता, वहिनी म्हणजे माझं कर्तव्यच तुमची मदत करणं. बर झालं बर का पण तुम्ही आले. तर मी हे सगळं एकत्र करून घेते. करा करा. अयो मला ते बी उचला ना. भाऊजी लग्नाचं काही विचार आहे का नाही यंदा? ज्या पोरी मला पसंत करतात त्या मला आवडत नाही. अयो आणि ज्यांना मी पसंत करतो त्या मला रिजेक्ट करतात. जाऊ द्या जाऊ द्या, होईल वेळ आला की सगळं होत आहे भाऊजी. भाऊजी बस आहो बस लय झालं. होय हा बस बस.
आता हे सगळं बांधून घ्यायचं. आओ बस ना, एवढा पट्टा तर कम्प्लीट करू द्या. हा धरा. हा आता हे बांधायचंय बरं का भाऊजी आपल्याला. जरा दमलोय मी, मला जरा आराम करू द्या बाबा. अयो आराम आराम काय भाऊजी, द्या की पटकन बांधून मला हे. तुम्हाला नसते घ्यायचं असते, थोडंफार बोला ना जरा बसून. हा गप्पा बिप्पा काय मारता येत नाही का भाऊजी? मी काय म्हणते, तुम्ही माझे लय लाडाचे भाऊजी. अख्या गावात आहे ना तुम्हीच चांगले वाटता मला खरंच. हा मला पण ना तुमच्याशी लय बोलायचं असतं. काय बोलायचं पण बोलायला टाइमच भेटत नाही. काय सांगता आता, मला बी लय काम असतात. बोला की काय म्हणता. तुम्ही लय भारी दिसता बर का. अयो काय सांगता भाऊजी. खरंच ना आपल्या गावात ना तुमच्यासारखी पोरगीच नाही. अजिबात नाही तर कशी असेल भाऊजी, हे खेडे. मी कुठून आली तुम्हाला माहिती ना, पुण्याची मी. सारखी कशी असेल म्हणून ना मला वाटत ना नेहमी तुमच्याशी गप्पा मारावा, तुमच्या जवळ येऊन बसावा. बोलायचं भाऊजी, कधी मधी वाटलं तर यायचं वय इकडं बोलायचं. हो पण तुमच्यासारखे ना इकडं पोरगी पाहिजे ना आम्हाला बोलायला. तुम्ही किती गोरे आहे, इकडच्या दोन वेणीवाल्याच्या पोरी फसा फसा त्यांचे नाक गळतीत. जाऊ द्या भाऊजी, आता आमच्या इकडे पुण्याकडे असं नसतं बरं का. अयो तुम्ही पुण्यातल्यात भाई. मग काय तुम्हाला माहित नाही का भाऊजी. अहो द्या की मग एखाद्या पोरीची सेटिंग लावून. अयो तिकडच्या पोरी इकडे नाही येत, मी चुकून आले भाऊजी. अहो असं नसतं, एखादी जर भेटले ना नशीब माझं, कमीत कमी एखादं फुलपाखरू तरी भेटेल मला पुण्याकडचं. बघू ना बघू करू करू भाऊजी. देता का एवढं दावणी मला बांधून जायला? पहिलं ते सांगा तुम्ही पाखरू देता का एखादं मला बघून. हो भाऊजी आता ते बघावं लागेल, कारण लय नशीब लागतो त्याच्यासाठी पण. आणि शेम टू शेम तुमच्यासारखंच पाहिजे बरं का, असं एकदम गालात हसणार, प्रेमाने बोलणार बरं का. हे असं उगच नको काय पण वेगळं. नाही 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 बघू बघू आपण भाऊजी बघू. तुम्ही फक्त काय करत जा, रोज येऊन ना आम्हाला एवढं गवत कापून देत जा. म्हणजे काय होईल माहिती का, आपण तुमची सेटिंग लावून तिकडे काहीतरी. कामाच्या बाबतीत तर नाही दुसरं काही. नाही नाही काम करून घ्यायचं आणि लात मारून द्यायची. भाऊजी तुम्हाला माहिती ना मला काही जास्त काम येत नाही, मला फक्त थोडी थोडी मदत करत जा. म्हणजे काय होईल माहिती का, माझं पण काम होईल आणि तुमची पण तिकडे सेटिंग लागेल ना. हा का. हा मला एक कळत नाही, तुम्ही नेमकी मनातूनच बोलतात ना. हा मग काय मनापासून बोलते मी. तसं तुम्ही पण मला आवडता बरं का. हा काय 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 नाही काय नाही, म्हणजे तुमच्यासारखी पोरगी मला लय आवडेल. लय म्हणजे लय, पण तिने फक्त जवळ घेतलं पाहिजे. घेल की मग, आता ती तुमची बायको झाल्यावर जवळ नाही घ्यायची का तुम्हाला. बायको झाल्यावर मग उपयोग काय. म्हणजे कसं म्हणता तू. अहो जी प्रेम करण्याची माझ्या लग्नाच्या आधी असते वहिनी, ती लग्न केल्यावर नसती हो, तुम्हाला नाही कळणार. अहो भाऊजी तुम्ही किती चांगले आहे ना, द्या ना मला तेवढं दाव्याला बांधून द्या ना. आता ते आता बघा ना ऊन बिले झाले, एक काम करता का मला देता काही पटकन बांधून, मी जाते तरी घरी. तुम्हाला ना नसतं कामच करून घ्यायचं असतं बरं का. आता काय भाऊजी द्या जाऊ द्या एवढं बांधून द्या. आणि परत कधी बोलवलं आवाज दिला तर येत जबर का असेल भाऊजी. लय जड झालंय बर का. हा जा आता सासू माझी लय खुश होईल, पुरीने एवढं केलं बाबा का.